मी कस सांगू तुम्हाला किती लागलंय ते. आपल्याला दवाखान्यात गेल्यावर कस कळलं ना. तुम्ही 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 लवकर निघा बघू आणि चौकात पोचलात की मला फोन करा. येते फोन ठेवा आता. काळपासून काय खाल्लं नाही बघा कसलं गरगऱ्या लागले. तुम्ही बी घ्या की लय गरम आहे वडा. चिल्ली एकटी ते हॉस्पिटल ते आणि मी घेतोच घेते घेते हे बघा तू मोठा घास घेते. हा मोठा घास आता मोठा घासच घ्यायची वेळ आली. सोडणार नाही मोऱ्याना. मामी पण तुम्ही त्या आवनेला चांगलं झापला. काय काय चुकते का माझ्या आजीची. माझ्या आजीवर का सोड उगवला यांनी. माझ्या घरी मी आली होती आजी माफी मागायला. मी तिला हाकलून लावलं. औ मामी जाऊ दे की सोडा. आणि घरी आली की नाही कि तिला समजावा. पण मला पण लय काळजी वाटते हो. आणजी कशी असल तिला किती लागलं असल. ना मोहऱ्यांना तिच्या एक एक जखमेचा हिसाब द्यावा लागणार. मामी पर आजचा दिसच लई अशुभ आहे बघा. मागच्या वर्षी आठवतंय ना याच दिवशी तुम्ही रडला होता. आणि आजचा दिवस आज भी तुम्ही रडताय. आता मोरे बिराडतील. हॅलो पोचला तुम्ही. इथं म्हणजे कुठं. ठीक आहे थांबा आले मी. थांब बाबा थांब. मामी ओ मामी कुठे झाला. काय झालं. हरमित तिची हित वाट बघत होतो. ती हॉस्पिटलात होती. हातात मंगळसूत्र घेऊन हे काय केलंस रे देवा. माझ्या आजीला त्रास दिला. तिच्या बदल्यात मला द्यायचं ना. आता काय बी कर आणि तिला लवकरात लवकर बरी कर. देवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराच नाही. घुसमट तुझी रे होते का.
कधी मानसाचा जन्म घे गाव जो दादा थांबा थांबा काय झालं काय झालं माझ्या लेकीला कोणी मारलं मी सोडणार नाही एकेकाला पोलीस कंप्लेंट करणार बघा काय मारलं मारलं म्हणून ओरडतेस आधी जाऊन बघू तरी काय झालंय ते बघायचंच आहे हो पण मी बघा मी सोडणार नाही मी एकेकाला खडी पोडायला लावणार सांगून ठेवती चला कुठे कुठे माझी लेक ओ माझी लेक कुठे माझी माझी लेक कुठे आशा की थांब सूर्यराव काय होऊन बसले सगळं अहो कसं झालं काय विचारताय ना आणि सरे झालं ना आता तुझ्या मनासारखं अगं माझा सूट माझ्या लेकीवर कशा पायी उगवलास आजचा दिसच पनवतीये वाटलंच होत मागच्या वर्षी याच दिवशी माझ्या लेखीच लगीन त्या पशा बरोबर झालं आणि आविष्याच माटवळ झालं तिच्या आणि आज बरोबर आजच्या दिवशी तिच्या जीवावर भेटलं मामी अहो अपघात झालाय तिचा काय बोलताय तुम्ही आणि बरी येते आता अगं पण सर्व झालं कसं अहो तू की पायी चालल्या होत्या देवळात समोरून गाडी आली अचानक आणि या पायी चालत निघाल्या होत्या का का रिक्षाने पाठवलं नाही माझ्या लेकीला एवढी भीक लागली होती की रिक्षाचे पण पैसे नव्हते तुमच्याकडं आणि कुठे तू दाढीवाला कुठे एवढं प्रेम दाखवत होता ना माझ्या अंजीवर नाही नाही मला माहितीये त्यानेच गाडी घातली असणार माझ्या अंजीच्या अंगावर मामी हळू जरा हॉस्पिटलमध्ये आहात तुम्ही इसरू नका का आता का हळू प्रकरण दाबायला बघताय मिटवायचंय प्रकरण अशा काय बोलतीस तू तुम्ही गप्प बसा खरं ते बोलते मी नाही ना खडी फोडायला पाठवलं तर बघा नाही तुम्हाला तुरुंगात तुरुंगात खडी फोडायला पाठवते बघा आता मी मामी आओ ह्या क्षणी तुम्हाला अंजीची काळजी आहे का आम्हाला तुरुंगात पाठवायचंय तुम्ही आल्यापासून एकदा तिची विचारपूस मी केली नाही अहो बघितलं बी नाही ती कशी आहे ती मामी आता तरी असं नका वागू आपल्या सामन्यांची गरज आहे तिला तिला सांगून काय उपयोग नाही सरू आल्यापासून नुसती कटकटायची काय कटकट आहे अहो माझ्या पोटचा गोळा येतो बस परवा ती घरी आली होती तेव्हा कसं वागली तिच्या बरोबर नाही नाही ते बोलली तिला आणि आता काय चाललंय माझ्या पोटचा गोळा माझ्या पोटचा गोळा तुमच्या पेशंटला शुद्ध आली आहे तुम्ही भेटू शकता माझी लेख आहे ती सुधाली का तिला मी आई आहे तिची मी 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 जाऊ शकते ना आता भेटायला हो मी जाते माझ्या लेकीला भेटायला मी जाते माझ्या लेकीला भेटायला जाते हांजे हांजे कशी असं बाई अगं रुसू नकोस ग माझ्यावर त्या दिवशी उलट सुलट बोलले मी रागाच्या भरात माझ्यावर रुसू नको ग बाई माझ्यावर मम्मी मी तुझ्यावर का रुसू तू माझी मम्मी आहेस ना गुणाची आहे
ग माझी लेख. तुम्ही जरा हळू बोला, पेशंटला त्रास होतो. बरोबर. हांजी ताडे, काय झालंय मला? अग ऍक्सिडेंट झाला होता तुझा. ऍक्सिडेंट? पर बरी आहे तू आता, काळजी करण्याचं काही कारण नाही. पप्पा तुम्ही रडू नका, मी बरी आता, काय नाही झालं मला. तुला कोणी त्रास दिला सांग, कोणी धक्कलं तुला गाडी खाली? ही लोक तुला हुंड्या पायी त्रास देत असतील मला सांग आता. जास्त तुला अग गप की काय तोंडाला ते बोलू नकोस. अगं येळ काय सूर्यराव, जाऊ बापू कुठे? तुमच्या हातून तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालून घेणार होती. हे मंगळसूत्र तुला माझ्या हातून तुझ्या गळ्यात घालायचं होत. मला बी समज माझ्या मनातलं सांगायचं होत तुला. घडलं येगळ, मला वाटलं होतं आपल्यात समज ठीक होणार, आपण खरे नवरा बायको होणार. पण नशीब बी बघ ना काय परीक्षा घेते. मी इथं बसलोय आणि तू तिथं दवाखान्यात. दवाखान्यात नाही, मी बी इथंच आहे तुझ्या जवळ. आले तुला भेटायला. दवाखान्यात समजे होते पण माझी नजर फक्त तुला शोधत होती. मग कळलं का तू देवळात आहे, मग मी आले इथं. तू बरी झाली? लय भारी झालं. तुला असं बेशुद्ध पाहून माझी काय हालत होती तुला कसं सांगू? सारखं रडायला येत लागलं तुला, पर जीव माझा जातो म्हणून मी इथं येऊन देवाला सांगत होतो का तुला लवकर बरी कर. देवन ऐकलं बघ तुझं, मी बरी होऊन आले. तस बी आपण देवळातच भेटणार होतो ना. अंजे मला माझ्या मनातलं तुला समज सांगायचंय. मग बोल की. मला तुझी लय सवय झाली, थोडा येळ बी करमत नाही मला तुझ्या बिग. तू नसलीस तर असं वाटत का जगण्याला काहीच अर्थ नाही. माझ बी असंच झालंय, तुझ्या नावाशिवाय दुसरं काय सुचतच नाही. तू सोबत असला ना का मला लय बरं वाटत. हे सपन हे पहाटेच अधुरी आशा भेटीच इशारा दे नजरेचा मला. मखमली रेशमाचा दुआ, रेशमी बंध जुळला. हे तुझ्याकडे कस? हे दवाखान्यात तुझ्या हातात होत. अच्छा तुला आठवतय का हे तेच मंगळसूत्र आहे जे तू लग्नात तुझ्या हातनं माझ्या गळ्यात घातलं होत, जे माझ्या मनाविरुद्ध होत म्हणून ते मी रागानं काढून ठेवलं होत. मग आता आता माझ मनच तुझ झालंय. माझ्या प्रत्येक श्वासात तू आहेस पशा. आता तुला मनापासून माझा नवरा मानलंय मी.
म्हणून परत हेच मंगळसूत्र तुझ्या हातनं मला घालायचं होत. हात तर घालतो की आता आपलं खरं लगीन झालं दोघांच्या बी मर्जीन. आता तू भांडणार नाही ना माझ्याशी? भांडणार त्या बिगर माझ्या कशी येणार संसाराला? माझ गिफ्ट आणलंय की तू म्हणली होतीस ना असं काहीतरी दे जे फक्त माझं असल. हे बघ तुझ्या नावाचा शिक्का लागलाय. आजपासून यो पाशा फक्त तुझा आहे. धाडीवाले हजबंड इतके दिस मनात माझ्या बद्दल किती आणि काय काय दडून ठेवलं होत कळू दिलं नाही मला. अजून बरच काही दडून ठेवलंय. बसा तू खरंच इतकं प्रेम करतो माझ्यावर? होय लय प्रेम करतो स्वतःच्या जीवापेक्षा जास्त. अंजी मी आयुष्यभर तुझ्या सोबत राहीन. मी बी वचन देते 7 जन्मात तुझे साथ कवच सोडणार नाही. पशा बोल वैभ्या हरला का अंजी शुद्धीवर आली? अरे अंजी काय अंजी दवाखान्यात आहे मग इथ? हा वैभ्या बोल. आणि ती आता बरी आहे अगं तू काय बी काळजी करू नको. लखन देव पाहुला. ओय चल बरं तू ये आता लवकर. आलोच. एक मिनिट तुम्ही त्या ऍक्सिडेंट वाले पेशंट सोबत आहात का? ही औषधं मागवावी लागतील प्लीज. चालते. देवा हांजी बरी तुझा लय उपकार झाला आणि मी तुला चुकून काय बोललो असेल तर माफ कर म्हणलं. कसं वाटतंय आता? बरंय. पेशंटला जरा प्रश्न वगैरे विचारू नका. जास्ती बोलू नका. त्याला आरामाची गरज आहे. बरं काळजीचं काही कारण नाही ना? नाही काही नाही. सरू
तू अंजीची काळजी घे, नाहीतर आमच्याकडे पाठवते का काही दिवसासाठी? काही दिवस कशाला, लई दिस या का तू? हा आमच्याकडे जरा. नाही, मला माझ्या सासरी जायचंय. हा ग, तू म्हणशील तसं अंजी, लवकर जाऊ आपण आपल्या घरी. देवयानी सारखेच ठिपक्यांची रांगोळी, रंग माझा वेगळा आणि सहकुटुंब सहपरिवार अशा तुमच्या आवडत्या कार्यक्रमांचे फुल एपिसोड बघण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार प्रवाहच्या युट्यूब चॅनलला.